मेघालय आणि नागालँडमध्ये आज नवीन राज्य सरकारांचे शपथविधी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले या कार्यक्रमांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाही उपस्थित होते मेघालयमध्ये शिलाँग इथं राजभवनात झालेल्या सोहळ्यात नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख कॅनराड संगमा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली संगमा यांच्यासह बारा कॅबिनेट मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली कॉनरॅड सांगमा यांनी सलग दुसऱ्यांदा मेघालयाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर नागालँडमध्येही कोहिमा इथं झालेल्या समारंभात पीचे नेते नेफी रियो यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल एल ए गणेशन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली ले। नागालँड विधानसभेत यावेळी प्रथमच दोन महिला आमदार निवडून आले आहेत त्यापैकी एका महिला आमदारांना यावेळी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं या दोन्ही राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दोन व्यक्तींकडे असणार आहे